Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. एक महत्वाकांक्षा आहे की नाही की एक दिवस मुख्यमंत्री व्हायचं, ही महत्व चार वेळा आपण उपमुख्यमंत्री झालाय, चार नाही पाच वेळा, पाच वेळा माझं रेकॉर्ड कोणी महाराष्ट्रात तोडू शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाचं. मी एकाला सांगितलं की नितीश कुमारचं रेकॉर्ड आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायचं आणि अजित पवारांचं आहे की उपमुख्यमंत्री. बरोबर, एक दिवस मुख्यमंत्री व्हायचं आहे, एक आहे की नाही अम्बिशन? हो का, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला अम्बिशन असते. आज राजदीप सरदेसाई मला प्रश्न विचारतायत, त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस त्यांची अम्बिशन होतीच की तिथं सगळ्यात टॉपला जायचं. साहिलची पण अम्बिशन आहेच, जो माणूस आहे ज्याला काम करायचं आहे, ज्याची विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे, त्याची अम्बिशन असली पाहिजे. नाहीतर नुसतंच काम, असे कितीतरी जर जन्माला येतात आणि कितीतरी जातात, हे संपूर्ण जगात चाललेलंच आहे. परंतु आपण असं काहीतरी काम करून दाखवलं की लोकांनी पण स्मरणात ठेवलं तर एक वेगळं समाधान मिळतं. त्याच्यामुळं माझी आज नाही, माझी फार दिवसापासूनची इच्छा आहे, परंतु ते थोडक्यात हुकतंय. पण आता आता यावेळेस ती संधी सोडायची नाहीये, आता आता पण संधी मिळालं 24 मध्ये. त्यामध्ये काम करत राहायचं. लोकशाहीमध्ये आपण किती काही इच्छा, कुणी पंतप्रधानांची इच्छा प्रदर्शित अपेक्षित केली किंवा दाखवली, तरी जोपर्यंत 543 मध्ये बहुमत मिळत नाही तोपर्यंत मॅजिक आकडा काढला जात नाही, गाठला जात नाही. तशी राजकीय परिस्थिती काही, आता देवेगौडाजी पंतप्रधान होतील असं वाटलं होतं पण मिळालं, ऐके गुजरात होतील वाटलं होतं मिळालं, त्याच्या संदर्भात चंद्रशेखर साहेब होतील असं वाटलं होतं, 4 महिने का होईना त्यांना मिळालं, अशा अनेकांची मी नावं घेऊ शकेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का? त्याच्यामध्ये तिथं संधी, त्या ठिकाणी जर मॅजिक आकडा उद्याच्याला आम्ही सहकार्यांना घेऊन 145 मॅजिक आकडा गाठू शकलो आणि जे सहकारी असतील त्यांनी जर मान्यता दिली तर मी होऊ शकतो. दादा, त्यांनी जर मान्यता दिली नाही तर मी किती प्रयत्न केला तर होऊ शकणार नाही.